नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी राहता घरात गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विजय पाचोरी आणि त्यांच्या पत्नीसहित दोन मुलांनी आत्महत्या केली असून पोलिसांना एका मृतकाच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यावर चौघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी सह्या केल्या असून पोलिसांनी चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठवून तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर घराचा दरवाजा आतमधून बंद असल्याचे दिसून आले. घराचा दरवाजा उघडल्याच्या नंतर त्या घरातील विजय मधुकर पचोरी वय 68 वर्ष, त्याची पत्नी माला विजय पचोरी वय 53 वर्ष, त्यांचा मोठा मुलगा गणेश विजय पचोरी वय 38 वर्ष आणि लहान मुलगा दीपक विजय पचोरी वय 36 वर्ष यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यातील गणेश विजय पचोरी याच्या खिशामध्ये सुसाईड नोट सापडली आहे आणि चौघांचीही त्या सुसाईड नोटमध्ये सह्या आहेत. गणेश विजय पचोरी हा मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्था पांढुर्णा याचा संचालक होता आणि त्याच्यावरती पांढुर्णा पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा फेब्रुवारी 2024 दाखल आहे. त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली होती आणि ऑगस्ट 24 तो बेलमध्ये होता. या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो सुसाईड नोटमध्ये आहे. चारही जणांच्या बॉडी ज्या आहेत त्या GMC नागपूर या ठिकाणी EM साठी पाठवण्यात आलेल्या आहेत. पोलीस मृत्यूच्या इतर कारणांचा शोध घेत आहे आणि पुढील तपास जो आहे तो चालू आहे. धन्यवाद. सर, कोणाच्या माध्यमातून तपास जो चालू आहे? नरखेड पोलीस स्टेशन आता त्या ठिकाणी सर्वजण स्पॉटवर आहेत आणि त्या दृष्टीने आता पुढील तपास जो आहे तो चालू आहे. धन्यवाद सर. आपण कुठे पाठवलेला आहे सर? GMC नागपूर या ठिकाणी PM साठी पाठवलेला आहे.